नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2009 ते 2012 पर्यंतचा काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ म्हणावा लागेल. एका फटक्यात या पक्षाचे 2 आकडी आमदार निवडून आले. राज्यातल्या एका महानगरपालिकेवरती या पक्षानं आपली सत्ताही गाजवली. पण या निवडणुकीमध्ये हा पक्ष आपली अस्तित्वाची लढाई लढतोय आणि त्यासाठी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. पण हा व्हेंटिलेटर ज्यांच्याकडे आहे त्यांनी या व्हेंटिलेटरच्या सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या अगदी गच्च आवळून धरलेल्या आहेत. आणि खरं तर जी मातोश्री अगदी स्वाभिमानानं सोडलेली होती त्याच मातोश्रीवरती पुन्हा जाण्याची वेळ का आली, पुन्हा दूध पाठवण्याची वेळ का आली असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रासमोर पडलाय. या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. आपलं खूप खूप स्वागत. नांदगावकरजी, हाच प्रश्न आहे सगळ्या महाराष्ट्राला पडलेला की ज्या स्वाभिमानानं मातोश्री सोडली त्या मातोश्रीच्या उंबरठ्याय झिजवण्याची वेळ तुमच्यावर का आली, मनसेवर का आलेली आहे? नाही, अत्यंत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, उंबरठ्या झिजवण्याची वगैरे वेळ यायचा काय प्रश्न येत नाही. राजूजी, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा. मला आजही तो प्रसंग आठवतोय की ज्यावेळेला विधानसभेची गरज लागली उद्धव ठाकरेंना, ज्यावेळेला शिवसेना आणि बीजेपीची युती विधानसभेला तुटली होती त्यावेळेला सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांना 23 तारखेला फोन केला होता की आपल्याला त्यावेळी त्यांची तब्येतही ठीक नव्हती. राज ठाकरे साहेबांची 23 तारखेला फोन करून सांगितलं होतं की त्यांची तब्येतीची विचारपूस करून सांगितलं की कुठेतरी आपल्याला दोघांना एकत्र यायला पाहिजेत. राज ठाकरे साहेबांनी मला बोलून सांगितलं की उद्धवजींचा फोन आलाय बाळा, शिवसेना मनसे दोघांची युती करायची आपल्याला, तर तू त्याच्यावरती बसून ताबडतोब आपल्याला कशा सीट वाटप करायचं त्याची सगळी तयारी करून ठेव. आणि राजूजी, मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय, 3 रात्र मी त्यावेळेला झोपलो नव्हतो आणि 3 रात्री झोपू न झोपता मी युतीचा सगळा फॉर्म्युला तयार केला. आणि त्यावेळेला मला आजही आठवते की उद्धवजी दुसऱ्या दिवशी परत त्या दोघांचं बोलणं झालं भावंडांचं. आणि त्यावेळेला उद्धवजींनी सांगितलं की तुमच्याकडून कुठं पक्षाचा माणूस कोण बसेल या फॉर्म्युल्यावरती, तर राज ठाकरे साहेबांनी माझं नाव सांगितलं आणि उद्धवजी साहेबांना विचारलं की तुमचा कोण माणूस, त्याने अनिल देसाईंचं नाव सांगितलं. आणि 26 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुठलाही मेसेज त्यांचा आला नाही. आणि लक्षामध्ये 27 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायची शेवटची तारीख होती. मी ए बी फॉर्म 26 तारखेला 6 वाजेपर्यंत थांबवले होते. शेवटी चिडून मी अनिल देसाईला फोन केला, तो फोन मेंबर ऑफ पार्लमेंट इकडचे खासदार सन्माननीय राजन विचार यांनी फोन उचलला. मी म्हटलं अरे काय चाललंय आज अनिलचं, नसेल युती करायचं नाही म्हणून सांगून टाका ना, आम्हाला लटकवत कसं ठेवलंय तुम्ही, सांगून टाका नाही करायची युती म्हणून, काय प्रॉब्लेम नाही, माझे ए बी फॉर्म मी थांबवलोय तुमच्यामुळे. आणि मग अनिल देसाई मला म्हणाले नाही रे बाळा, ते तुला माहितीच असतं ना काय, मी जरा दुपारी त्या पांडुरंग इकडचा गिरगावचा त्याचा फॉर्म भरायला गेलो होतो विभाग अध्यक्षांचा, म्हणून माझा तुझा कॉन्टॅक्ट नाही करता आला, तर आता काय ते ठीक आहे म्हणाल. मग अगोदर सांगायचं होतं ना, गडचिरोलीपासून मला फॉर्म द्यायची होती, त्याला उंबरठ्या झिजवण्याचा विषय येत नाही. पण मला वाटत होतं की मुंबईच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ही दोन भावंड एकत्र यायला पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न तो स्वतः प्रामाणिकपणे केला आणि मातोश्रीला मी गेलो होतो. मी विना अट एक लाईनचा प्रस्ताव दिला होता आणि तो देऊन मी आलो होतो. त्यामुळे उंबरठे झिजवण्याचा काही विषय येत नाही याच्यामध्ये, आणि लक्षामध्ये मग त्या लोकांनी त्याला आम्हाला फोन केला तो काही उंबरठे झिजवण्याचा विषय होता का, असं होत नाही कधी राजू. त्यावेळेला असं आहे की त्यावेळेला त्यांना गरज होती त्यावेळी त्यांनी ते केलं, आता त्यांना गरज नाहीये तर आता तुम्ही का त्यांच्या. बरोबर, तुमचा प्रश्न एकदम उत्तम आहे. मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष या मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोंडी करू पाहते आणि खास करून मुंबईमध्ये, मुंबई मराठी माणसांची आणि मराठी माणसांचीच राहिली पाहिजेत, एवढं त्याच्या मागे माझी साधी भूमिका आहे लक्षामध्ये. आणि म्हणून मुंबईची अस्मिता, कारण प्रादेशिक पक्षाला कुठल्या राज्याची अस्मितेशी वगैरे काही पडलेलं नसतं. मला दिसतंय भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव मला दिसतोय, दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नाही की त्या तिकडच्या दिल्लीवाल्यांचा काय डाव आहे तो. आणि म्हणून मला वाटत होती या मुंबईच्या मराठी माणसांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भावंड एकत्र येण्याची काळाची गरज आहे आणि त्यासाठी तो मी केलेला एक प्रयत्न होता. लक्षात त्याला यश येईल नाही येईल बरं, असं असं काय आहे दिल्लीचा डाव जो तुम्ही म्हणता की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि भाजपच्या मुंबई अध्यक्षांना माहिती नाही जो तुम्हाला माहिती आहे? मला माहिती काय, सगळ्यांनाच माहिती आहे ना, त्यांना माहिती नसते. मुंबईवर कब्जा करायचा, एक मुंबई मुंबईवर कब्जा करायचा म्हणजे
मुंबई ताब्यात घ्यायची आणि काय, ताब्यात आहेच ना, सरकार त्यांचंच आहे, सरकार त्यांचं असलं तरी मुंबई महानगरपालिका त्यांच्या स्पेसिफिक ताब्यात नाहीये ना, आधे वर्षानुवर्ष शिवसेनेचाच महापौर बसलेला आहे हा लक्षामध्ये. आणि म्हणून आपण मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतली, एकदा मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतली का पुढे काय करायचं, मुंबईची आर्थिक रसद कशी आहे ती, काय करायचं काय नाही करायचं, आणि हा सगळा डाव आहे. आणि म्हणून मला वाटलं की कुठेतरी याला खीळ बसली पाहिजे आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपल्या अस्मितेसाठी मी स्वतःहून तिकडे गेलो होतो. पण याच्याबद्दल असं म्हटलं जातं की अस्मितेच्याबद्दल जरी तुम्ही म्हणत असलात तरी प्रत्यक्षामध्ये मनसेच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालाय म्हणून. राजूजी पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, कुठलाही पक्ष असा संपत नसतो. मी गेले 40 वर्ष राजकारणात आहे, मी चढ उतार खूप पाहिले, तो शिवसेनेचे चढ उतार मी पाहिलेत, भारतीय जनता पक्षाचे चढ उतार पाहिलेत, पवारसाहेबांचे चढ उतार पाहिलेत. पवारसाहेब 2 वेळा काँग्रेसमध्ये गेले, 2 वेळा काँग्रेसमधून बाहेर पडलेच ना, स्वाभिमानाने बोलून नंतर जाऊन बसले ना काँग्रेसमध्ये, चढ उतार होतोच ना. तुमचा आदर्श शरद पवार काय, आदर्श शरद पवार आहे नाही, आदर्शचा विषय येत नाही, आदर्शचा विषय का असेल तर कारण आदर्श नाहीच आहे लक्षपूर्वक. मला वाटते की पक्ष असं कुठलाही पक्ष संपत नाही, माझ्या डोळ्यासमोर कितीतरी पक्ष आहेत ना, खूप पक्ष आहेत. त्याच्यामुळे एखाद्या पक्षाने जाऊन एखाद्या पक्षाची बोलणी केली नाही, पण तुम्ही बोलणी केली म्हणजे नेमकं झालं काय, कारण चर्चा अशी होती की मनसे म्हणजे मनसेसाठी किंवा जेव्हा तुम्ही गेला होता राज ठाकरेंचा निरोप घेऊन किंवा हे मनोमिलन घडवण्यासाठी, तेव्हा मातोश्री रिलक्टंट होती ह्या सगळ्याच गोष्टींच्या बद्दल. नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो की 21-22 तारीख पासून मला माहिती आहे यांची युती तुटण्यापूर्वी राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता, त्यांच्याशी काही त्यांचं बोलणं झालं जे मी आज बोललो सुद्धा. त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांना 7 फोन केले, त्यातले 3 फोन तर माझ्यासमोर केले होते, मी त्याला प्रूफ. पण असे इतके फोन करण्याची का म्हणजे गरज काय, देख फोन जे काय केले ना ते मी तुम्हाला मगाशी मला कोणीतरी विचारलं, मी म्हणालो की संजय राऊत सांगतील फोन का केले होते, राज ठाकरे साहेबांची काय भूमिका होती, त्यांना उद्धव साहेबांशी काय बोलायचं होतं आणि लक्षामध्ये. पण दुर्दैवाने उद्धव साहेबांनी फोनच घेतला नाही. आणि मग मी म्हणालो की नाही, आपल्याला जाणं गरजेचं आहे मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी जाणं गरजेचं आहे, म्हणून मी गेलो होतो. पण हे तुम्हाला अपमानास्पद वाटत नाही का? बिलकुल, काय अपमानास्पद, असं आहे की ज्यांना तुमच्याशी बोलायचं नाहीये, ज्यांना तुमच्याशी युती करायची नाहीये, हे तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा अनुभवलं होतं, तरी सुद्धा तुम्ही परत परत युतीसाठी पुढे जाताय, तुम्ही 7-7 वेळा फोन करताय, जेव्हा की तुमचा फोन उचललाही जात नाही. त्याचं मागचं कारण बघा ना तुम्ही, त्याचं मागचं कारण एवढंच होतं, मराठी माणसाचं हित, मुंबईचं हित, लक्षपूर्वक एवढ्याच भूमिकेतून आम्ही गेलो होतो, बाकी त्याच्या मागची काही भूमिका नव्हती. आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती न ठेवता मी प्रस्ताव दिला होता ना. नाही, पण त्याच्यामध्ये असा एक प्रश्न येईल मग ओघानच की जर एवढं मुंबईचं मराठी माणसाचं हित, मग तुम्ही मुळामध्ये बाहेरच कशाला पडला होता, ते तर तुम्ही शिवसेनेमधनच बाहेर पडला होता. तो विषय वेगळा होता ना, बाहेर पडण्यामध्ये काही कारणं होती, ती कारणं राज ठाकरे तुम्हाला उत्तम प्रकारे सांगू शकते, तर मलाही माहिती आहे, पण मी कशाला सांगू ती लक्षामध्ये. बाळा नांदगावकरजी, ज्या महापालिकेवर तुमची सत्ता आहे त्या पालिकेतले 40 पैकी 30 नगरसेवक सोडून गेलेले आहेत, ठाण्याची 30-30 स्थिती आहे, मुंबईची 30 स्थिती आहे, असं असताना तुमच्या नगरसेवकांचाच तुमच्या पक्षावर विश्वास नाहीये, मग मतदारांनी कुठल्या कारणासाठी तुम्हाला मत द्यायची? तुम्हाला पहिली गोष्ट सांगू का, माझ्या आयुष्यात मी 8 निवडणुका लढवल्यात, 8 निवडणुका, आणि 8 निवडणुका लढवल्यामुळे मला अनुभव आहे. स्वतःचा पहिला स्वतःवर विश्वास असावा लागतो की मी निवडणुकीला जातोय तर मी निवडून येणारच. हा जर कॉन्फिडन्स तुमचा नसेल ना तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. तुम्ही स्वतः पहिलं मनातून हरलेला असता, पक्ष राहिला बाजूला, हो तो नंतर येतो, पक्षाचा विचार नंतर येतो, पहिला तुमच्या स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे. ह्या सोडून घेणाऱ्या लोकांचा स्वतःवरच विश्वास नव्हता आणि त्यामुळे सोडून गेले. म्हटलं बरं ठीक आहे, आता त्यांनाच वाटेल तेव्हा ह्या पक्षात गेलो तर मी निवडून येईन, ही त्यांची भावना झाली. मंचेत आलं तर मी निवडून येणार नाही, आता त्यांचा त्याला विश्वास असेल. आणि सांगणाऱ्या माणसाला, सोडून जाणाऱ्या माणसांना तुम्ही किती सांगितलं ते थांबत नाही, ते जाणारच. पण नांदगावकरजी, ही जी तुम्ही आत्ता म्हणता की जे सोडून गेले त्यांचा स्वतःवर विश्वास नाही म्हणून ते सोडून गेले, तर मग तुमच्याही बाबतीमध्ये कोणी असं म्हणू शकेल की मनसेचा स्वतःवर विश्वास बिलकुल स्वतःवर विश्वास नाही म्हणून ते शिवसेनेकडे गेले? बिलकुल नाही, मी तुम्हाला सांगितलं वारंवार, मला तुम्हाला तेच सांगावं लागते की हा विषयच येत नाही, त्याच्यात विषयच येत नाही. युती तुट्यामुळे जवळ गेलो तसाही विषय येत नाही. त्यांना वाटलं की आता खऱ्या अर्थाने गरज आहे मुंबईची,
आता खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी कुठेतरी दोन पावलं मागे जाऊन पुढे जायची गरज आहे. मला आजही आठवते ज्याला पहिली निवडणूक आम्ही लढवली होती त्याला वर्लीच्या सभेत मी सभा घेतली होती ती साहेबांची. त्या सभेमध्ये बाळासाहेब बोलल्यानंतर ते राजाकडे असे म्हणाले होते, बाळासाहेब तुम्ही एक पाऊल काय बोलताय, मी 100 ते 1000 पावलं पुढे यायला तयार आहे. हे बोलले होते ना मराठी माणसांच्या हितासाठी, त्यालाही बोलले होते. आणि म्हणून आज ही भूमिका तीच आम्ही घेतलेली आहे. चर्चा तर तुमची, तुम्ही सांगितलं काय झालं, पोस्टर्स लागायला सुरुवात झाली आहे. मग त्याच्यामध्ये एक थेट आव्हान करण्यात आलं एका पोस्टरमध्ये की मनसेनं शिवसेनेमध्ये विसर्जित व्हावं. आत्ता काय स्टेटस आहे मग, आणि आत्ताही अजूनही तुम्ही तयार आहात का युतीच्या चर्चेसाठी? जर का इतकं मोठं आव्हान दिलं जात आहे की मनसेनं विसर्जितच व्हावं. मी आशावादी आहे, मी त्यांना प्रस्ताव दिलेला आहे, त्यांनी काय करतो त्यांचा विषय आहे लक्षामध्ये. पण मला असं वाटतं विसर्जित होण्याचा विषयच येत नाही. एक पक्ष काढलेला आहे, पक्षप्रमुखांनी गेले 11 वर्ष पक्ष चालवलेला आहे. या महाराष्ट्रातून कितीतरी लोकांनी पक्ष सोडले, कोणी डेअरिंग नाही केली हो स्वतःचा पक्ष काढायची. भुजबळ पण खूप स्ट्रॉंग माणूस होता, राणेसाहेब इथं कट्ट्यावर येऊन गेले खूप स्ट्रॉंग माणूस होता, गणेशचा एक स्ट्रॉंग माणूस होता, आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे दोन एवढे अद्वितीय शक्ती असताना सुद्धा महाराष्ट्र राज्यात पक्ष काढून स्वतःची ताकद उभी करायची सोपी गोष्ट नाही. मी शिवसेनेत पाहिलं ना, बाळासाहेब ठाकरेंना पहिला स्वतःचा पक्ष पहिला आमदार आणायला 16 वर्ष गेली झाले असतील ना. काम करताना आमच्याकडे चुकाही झाले असतील, मी कुठे नाही म्हणतोय. याचा अर्थ विसर्जित करायचा विषय काय येतो, आम्ही आमचा पक्ष घेऊन जाऊ ना. आणि अजून आमच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे पक्ष चालवण्याची सुद्धा. ज्याला एवढे मोठे द्वितीय बाळासाहेब ठाकरे असताना पक्ष चालवलाच ना आम्ही, तर विसर्जित करण्याची भाषा बोलायची गरजच नाही. आणि अजून आणि कसं आहे मला एक तुम्ही सांगा, आज आमची जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा आणखी काय वाईट परिस्थिती होऊ शकते? काय होऊ शकते? आता याच्या वरच आम्हाला जायचं आहे, आता त्यांना खाली यायचं आहे, आम्हाला वरच जायचं आहे, त्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती होऊ शकते? आणि घेऊन जाऊ, थोडा कॉन्फिडन्स आहे माझ्याजवळ, पक्षप्रमुखांकडे कॉन्फिडन्स आहे, असा कॉन्फिडन्स सोडून थोडा जातो आम्ही. ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मोर कॉन्फिडन्स आहे. नांदगावकर जी, आज तुम्ही मोठा गौप्यस्फोट केलाय की 21-22 तारखेलाच राज ठाकरेंचं संजय राऊतांशी बोलणं झालं होतं, तेव्हा युतीची बोलणी संपलेली नव्हती, जो 26 जानेवारीची जी घोषणा होती शिवसेनेकडनं ती झालेली नव्हती. मग त्यावेळी नक्की काय बोलणं झालं राज ठाकरे? एवढ्या सांगू शकत नाही, कारण ते राज ठाकरेंनी स्वतःच्याच मुखातून बोलणं गरजेचं आहे, म्हणून मी बोलत नाही. आता मी जर बोललोय तर संजय राऊत गोव्याला आहेत, गोव्यावरून त्यांनी सांगावं काय बोलले राज ठाकरे ते. आणि सतसत वेग बुद्धीला स्मरून बाळासाहेब ठाकरेंना समोर ठेवून खरं काय ते सांगावं ना की राज ठाकरे त्याला काय बोलले होते, नाही तर राज ठाकरे बोलणार नाहीत ना. तुम्ही उद्धव ठाकरेंना जवळून बघितलेलं आहे, राज ठाकरेंनाही बघतायत. मग आता मातोश्री आणि कृष्णकुंजमध्ये अशी कोणती दिवार उभी राहिलेली आहे, ती कशाची दिवार आहे नक्की सांगता येईल तुम्हाला? आता विषय असा आहे की कसं वैचारिक विषय वेगळा असतो, आता मी त्याच्या पलीकडे बोलू शकत नाही. पण विचारांची लढाई आणि इतर लढाई त्याच्यात थोडासा फरक असतो. विचारांची लढाई आहे दोघांमध्ये. आता मी त्या विषयात काही जात नाही, कारण तो दोन भावंडांचा विषय आहे. मी ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणारा माणूस आहे, मी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणारा, आणि म्हणून ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणार आहे. त्यांनी मला खूप भरभरून दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मी ठाकरे कुटुंबापासून मी अलिप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की दोन भावंड एकत्र यावीत, कारण मी बाळासाहेबांना दिलेला तो शब्द होता, तो शब्द पाळण्याचा प्रयत्न करतोय. त्यात यश आलं तरी ठीक आहे, नाही आलं तरी काय प्रॉब्लेम. नांदगावकर सर, जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा सुद्धा बाळासाहेबांनी अनेक मुलाखतीतून जाहीर कार्यक्रमातून सांगितलं की राज ठाकरेंनी पुन्हा परत यावं, या चिमण्यानं परत फिरा अशी साधही घातली. परंतु त्यावेळेला राज ठाकरेंनी त्यांना झुडकारलं, एवढंच नाही तर मागच्या विधानसभेच्या वेळेला चिकनचं सूप आणि वड्यापासून इथपर्यंतच्या घरगुती गोष्टी जाहीर व्यासपीठावर चव्हाट्यावर मांडल्या. अशी परिस्थिती असताना शिवसेनेचा राज ठाकरेला एवढा तिटकार असताना असं अचानकपणे मातोश्रीवर जाण्याची वेळ तुम्हाला काय येते? विषय पहिली गोष्ट लक्षात घ्या, मला दुर्दैवाने ते बोलावं लागते. त्या डोंबोलीच्या कुठल्या सभेमध्ये ते चिकन सूप वगैरे बोलले, तुम्ही ती आजही यूट्यूबला ती अवेलेबल आहे, ती जर तुम्ही व्यवस्थित जर ऐकलं तर त्याच्यातून त्यांना एवढंच सांगायचं होतं की राजचं बाळासाहेबांचं त्यांचं किती जवळचं नातं होतं आणि किती घट्ट दोघे होते ते होतं, पण ते आमच्या विरोधात गेलं. ठीक आहे, आता विरोधात गेलं त्याचे परिणामही आम्ही भोगतोय,
भोगत आहोत तो काय विषय येत नाही. बाळासाहेब असताना राज ठाकरेंनी ऐकलं नाही, मग आता उद्धवनी का घ्यावा असं शिवसैनिकाची भावना आहे की जेव्हा बाळासाहेबांनी बोलवलं तेव्हा सुद्धा राज ठाकरे आले नाही, मग आता बाळासाहेब नसताना तुम्हाला सोबत का घ्यावं ही साधा शिवसैनिकाची भावना आहे. काय चुकीची भावना नाही त्यांची ना, मी कुठे म्हणतो त्यांची चुकीची भावना आहे, पण त्याच्या पलीकडे माझं म्हणणं आहे ना. बाळासाहेब हाक मारत होते ना बरोबर, त्यावेळेला गेला नाही तुम्ही. नाही बाळासाहेब त्यावेळेला हाक मारत होते, त्याच्यानंतर बाळासाहेबांनी आव्हान केल्यानंतर ते 1000 पावलं 100 पावलं पुढे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी विधानसभेला बोलल्यानंतर त्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला. अजून काय करायला पाहिजे? आता मी तुम्हाला सांगितलं, मला आम्हाला वाटतं की नाही मुंबईसाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, मराठी माणसाठी यायला पाहिजेत, आणि म्हणून आम्ही आमचं सगळं बाजूला ठेवलं आणि 2 पावलं पुढे गेलो. बाळा नांदगावकरजी, तुम्ही इतकं ठासून सांगताय, प्रचंड आत्मविश्वासानं सांगताय, पण गेले 2.5-3 वर्ष नव्हे तर गेले 4-5 वर्ष लोकांना प्रश्न पडलाय महाराष्ट्रातल्या, राज ठाकरे सध्या करतात काय? त्याचं काम चालू आहे ना. ही गोष्ट खरी आहे की सध्या ते महाराष्ट्र फार काही फिरत नाहीत, फिरतील आता महानगरपालिका गेल्या तर आमचं चालू होईल. त्याचं कारण असं आहे की पक्षाला कार्यक्रम द्यावा लागतो, नेत्यांकडे कार्यक्रम असावा लागतो, कार्यकर्त्यांकडे कार्यक्रम असावा लागतो. कार्यकर्ता कसा टिकेल कार्यक्रम असल्याशिवाय? तुम्हाला, तुम्ही सगळं राजकारण जवळून बघता, अनुभवता, 40 वर्ष तुम्ही राजकारणात तुम्ही सांगितलं, का कार्यकर्त्यांनी राहायचं तुमच्यासोबत, का नेत्यांनी राहायचं, तुमचे आमदार सोडून गेले, का त्यांनी राहायचं, नगरसेवक सोडून गेले, तुम्ही म्हणालात की त्यांच्यावर विश्वास नाही. खरं तर असं आहे की पक्षाच्या नेत्यावर विश्वास राहिला नाही. पक्षाचा नेता हा कधी ग्राउंडवर दिसत नाही. पक्षाचा नेता कुठला कार्यक्रम घेऊन समोर येत नाही. पक्षाचा नेता कुठलं आंदोलन उभं करत नाही. पक्षाचा नेता कुठेही लोकांमध्ये दिसत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांची उदाहरणं तुम्ही आत्ता दिली, देवेंद्र फडणवीस तुम्हाला 8 दिवसातून 4 दिवस कायम कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये दिसतात, त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम असतात. तर हे हा जो फरक आहे, हा फरक जरा स्पष्ट करून सांगा ना. आणि काही वेळेला जर चूक झाली असेल, जशी अरविंद केजरीवालांनी ती दिल्लीत मान्य केली, आमची चूक झाली, जर तुमच्या नेतृत्वाची चूक झाली असेल ते पण मान्य करा की हो आमची चूक झाली, आमचे नेते फिरले नाही, त्यांची चूक झाली, गेली 4-5 वर्ष त्यांनी पक्षाकडे दुर्लक्ष केलं. नाही पण मी सांगतो ना तुम्हाला, आमचं दुर्लक्ष झालेलं तर मी कबूलच करतोय ना, हे दुर्लक्ष झालेलंच आहे की म्हणून आमच्या नेतेमंडळींचं दुर्लक्ष झालेलं आहे. मी तर ग्रामीण भागातल्या माझ्या कार्यकर्त्यांना म्हणतो की आमचाही दोष आहे तो. महाराष्ट्रात ज्या तडफेने आम्ही फिरायला पाहिजे होतं, 13 आमदार असताना महाराष्ट्रामध्ये फिरून महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे होता, आणि लक्षामध्ये तोही आम्ही पिंजून काढला नाही, आणि ती आमची चूक आहे ना. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली लक्षामध्ये. आणि मला असं वाटतं की ठीक आहे ना, चूक झाली सुधारू ना, चुका झाल्या तर ते सुधारताही येतात, असं नाही की चुका सुधारता येत नाही. आणि त्याच्या पलीकडे ज्यांना विश्वास वाटत नाही ते जात आहेत सोडून, पण ज्यांना विश्वास आहे ते आहेत. असे लाखो कार्यकर्ते अजून महाराष्ट्रात आहेत, लाखो कार्यकर्ते आहेत. हे विचारण्यासाठी थोडे इकडे तिकडे गेले तर काय होत नाही, हे विचारण्याचं कारण काय? गेलेले परत आणू ना, प्रक्रिया चालू असते ना. पण ही निवडणुकीची जास्त प्रक्रिया असते. मला आजही आठवतंय पुण्यामध्ये नितीन गडकरी बोलले होते, निवडणुकीमध्ये प्रवेश करणारे संधी साधू असतात. मला प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की शरद पवारांनी गजरचं घड्याळ लावण्याचा सल्ला दिला होता, तो सल्ला राज ठाकरेंनी मानला नाही, त्यामुळे आज ही वेळ आली. नाही नाही असं काही नाही, गजर आहे लवकर उठून त्यांचं काम चालू असतं, काम चालू असतं त्यांचं, मला माहिती आहे ना. आणि तुम्हाला काय वाटतं, 2006 तुम्ही जिथं पक्ष सुरू केला होता त्याच्यापेक्षाही तुम्ही मागे निघून गेलात? तुमच्याकडे नेते होते, तुमच्याकडे प्रवीण दरेकर मुंबईत होते, मंगेश सांगळे होते, तुमच्याकडे प्रत्येक जाण्यामागचं काही कारण आहे बरं? हा कारण मला सांगायला लावू नका. नाही नाही कधी माझा जोडीदार होता, माझा सहकारी होता, त्याला शुभेच्छा आहेत, त्या विषयात मी कधी जात नाही. मित्र म्हणून काम केलेलं आहे, एका ताटात खाल्लेलं आहे. आत्तापर्यंत पक्ष सोडून गेलेल्या सगळ्यांना तुमच्या शुभेच्छा आहेत? सगळ्यांनाच आहेत, जेवढे गेले तेवढ्यांना शुभेच्छा आहेत. परत येऊ पण नका, जिथं आहात तिथं सुखी राहा, आम्ही आहोत आमच्या जागेवरती, विल एन्जॉय. बरं, पण तुम्ही आता नवीन शोध मोहीम चालू केली का? म्हणजे त्यांची काही गरज नाही. कार्यकर्त्यांमधला नेता तयार होतो, तुमच्या आता संपादक होईल ना उद्या की नाही होणार? का राजीवजी होईल ना. अहो ते टॅलेंट लागतं, कर्तृत्व लागतं, मेहनत लागते, चिकाटी लागतं. आणि तुम्ही सांगितले ना आम्हाला मेहनत करायला पाहिजे, आमची तयारी आहे. मी तुमचा निरोप नक्की, अभिजितनी सांगितले साहेब आपल्याला मेहनत करायला माझा निरोप नक्की देतो. हा, आणि निवडणूक संपली की आमची चालू होईल मेहनत, दाखवू आम्ही तुम्हाला. तुम्ही आताच म्हणाले की शिवसेनेच्या प्रस्तावाची तुम्ही अजूनही वाट पाहताय. मी आशावादी माणूस आहे. फेसबुकचे पोस्ट जाही विचार आपण केला नाही की पक्ष विलीन करणं वगैरे सोडून द्या, पण शिवसेनेकडनं असा जर प्रस्ताव आला की आता मतांचं विभाजन होऊ नये यासाठी तुम्ही तुमचे उमेदवार उभे करू नका. छान प्रश्न विचारला ताई,
मला कळायलाच मार्ग नाही. मतांचं विभाजनचा अर्थ काय? काय अर्थ? का समाजवादी पार्टीला मराठी माणसं मतं नाही देत, एनसीपीला मतं देत नाही, काँग्रेसला मतं देत नाही, हा बीजेपीला मतं देत नाही का? मग बाळासाहेब ठाकरे नावाच्या महापुरुषाला जे माझ्या वडिलांसमोर आहे सारखे आहेत, त्यांना 29 वर्ष राज्य सरकार आणायला गेलं मराठी माणसं ना सरकारला 19 वर्ष का गेली? आणि ते पण शरद पवारांनी 25-30 आमदार दिल्यानंतर का गेले एवढी वर्ष? असं नाही होत, कळलं का तुम्हाला? आणि तुम्ही षणमुखांवरून टाळी दिली, व्हॉट्सअपवरती पाठवलं, असं होतं की हो मी तर गेलो त्याला राज ठाकरे बोललेले मला आठवत आहेत. तुम्ही षणमुख म्हणजे भाषा तू टाळी काय मागताय? मी भाऊ आहे ना, मला फोन कर ना, बोलले होते आठवतंय ना? अरे मी तर स्वतः कृषक व्हायला गेलो ना मातोश्रीला, मी काही फोन नाही केला, उलट ह्यांनी फोन केले साथ. तुम्ही हा विचार करा ना. आणि म्हणून मराठी मतांचं ध्रुवीकरण वगैरे विषय बाजूला ठेवा, पण मला वाटतं हा मुंबई मराठी माणसांची आहे आणि मुंबई टिकली पाहिजेत, मुंबई हा आमच्या हातात राहिली पाहिजे, आणि म्हणून हा केलेला प्रयत्न आहे. नांगवकरजी माझा प्रश्न पूर्ण नाही झाला. माझा प्रश्न असा होता की तुम्ही कुठली अट ठेवली नाहीये, शर्त ठेवलेली नाहीये, मग जर तिकडून मातोश्रीवरून तुम्हाला असं सांगितलं गेलं की तुमचे उमेदवारच उभे करू नका आणि आम्हाला पाठिंबा द्या, तर तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते मान्य होतील का? मी तुम्हाला त्याच्यावरती सांगितलं ना, अट नाहीये कुठलीच. मी सांगतोय ना तुम्हाला, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं की संजय राऊत साहेबांना साहेबांनी फोन केला होता युती तुटण्यापूर्वी 21-22 तारखेलाच, आणि 23 तारखेला आमच्या डोक्यात वेगळंच चाललं होतं, सांगितलं मी तुम्हाला. आता संजय राऊतांनी त्याचा खुलासा करायला पाहिजे का मी करायला पाहिजे? एक तर संजय राऊत खुलासा करतील किंवा राज ठाकरे खुलासा करतील. त्यांनी हा प्रस्ताव दिला होता, मला माहिती नाही ना त्या दोघांना. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगायचं नाही त्या दोघांना. म्हणजे मनसेची इथपर्यंत तयारी होती की आम्ही आमचे उमेदवार उभे करत नाही शिवसेनेच्या माहिती आहे राजीवजी, तुम्ही मला किती खोला जाऊन विचारला तुम्ही सांगणार नाही, मला माहित असलं तरी सांगणार नाही, कारण ते राज ठाकरे. तुम्ही हो किंवा नाही म्हणू शकता की बोलत, कारण त्यानं बोलायचं हो किंवा नाही म्हणू शकता ना? बिलकुल तोंडानं नाही, मानेनं तरी हो नाही असं सांगू शकतच नाही. मी तुम्हाला विचारतो तुम्ही मान हलवून हो किंवा नाही सांगा. बिलकुल नाही, मला वाटते त्याच्यावरती उत्तम प्रकारचं उत्तर राज ठाकरे साहेब देऊ शकतात. 1-2 दिवसात आमची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये ते खुलासा नक्की करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आता संजय राऊतांनी करावा, माझं काही म्हणणं नाहीये. आता सांगितलं की मराठी मतं फक्त शिवसेनेला किंवा मनसेला नसतात, बाकी सर्व पक्षांनाही मराठी मतं मिळतात, मग शिवसेना आणि मनसेच फक्त मराठी मतांची टक्केदारी का करते? कोण बोललं असं? तुम्ही सांगितलं आता. नाही आम्हाला वाटतं महाराष्ट्र असं बोललो का आम्ही ठेकेदारी करतो म्हणून ठेकेदारी संबंधा मराठी मराठी मला वाटतं पहिली गोष्ट 11.5 कोटी लोकांमध्ये साधारण 9-10 कोटी लोकही मराठी आहेत, त्यातली मुंबई लक्षात घ्या, हे लक्षात घ्या, मुंबई बाजूला ठेवा तुम्ही. आणि त्यामुळे मराठी माणसं ही आमची माणसं आहेत, त्यांच्या अस्मितेसाठी लढणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही लढत राहणार. मुंबई ठीक आहे ना, मुंबई आहे ना, आमचीच आहे, मराठी माणसाचीच आहे. आणि म्हणून ठेकेदारीचा विषय नाही, ठेकेदारी करायला काय केलं मुंबईचं सांगा ना मला. म्हणून तर तुम्ही मराठी मतांसाठी करता नाही मराठी मताचं. मला वाटतं की मराठी मतं तुम्ही जे बोलताय, जे आमच्यावर आरोप सतत आता पण तुमचा प्रश्न ताईंचा आमच्या भगिनीचा तोच होता की मराठी मतांची विभाजनी, म्हणून मी ते प्रश्न बोललो. पण एकत्र आल्याने जर आम्ही दोघे भावंडे एकत्र आलो तर मुंबई आमच्या लोकांच्या ताब्यात राहील, एवढाच विषय. मगासपासून तुमच्या बोलण्यामध्ये एकच मुद्दा सातत्याने येतोय, तो म्हणजे युती संदर्भातला. पण हे सगळं लक्षात घेताना इंडिव्हिज्युअल ताकदीबद्दल मनसे काही विचार करतंय की नाही? म्हणजे कॅम्पेनमध्ये पण अजून मनसे कुठे दिसत नाहीये. त्याच्यानंतर निवडणुकीच्या सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये राज ठाकरेंकडनं असं एक विधान आलं होतं की युतीचं कोणाचे प्रस्ताव आला तर विचार करू. ही मानसिकता नेमकं काय दर्शवते? मानसिकता वगैरे नाही, आमची काय तयारी आहे तशी सगळीच, निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आहे, तो काही विषय येत नाही. पण ठीक आहे, युतीचा प्रस्ताव आला त्याच्यावरती विचार करू असं ते म्हणाले होते. त्याच्या स्वभावावर लढू, पहिल्या दिवसापासून आम्ही स्वभावावर लढवण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याच्यामुळे ती काही तयारी आमची आहे, तो काही विषय येत नाही. आणि ती तयारी करूनच बसलो आम्ही, काय विषय नाही त्याचा. नांदगावकरजी, पालिकेतील भ्रष्टाचार असो, रस्ते घोटाळा असो, नालेसफाई घोटाळा असो, या प्रत्येकावर मनसेच्या नेत्यांनी टीका केलेली आहे. मग आता तुम्ही म्हणजे शिवसेनेची सत्ता असताना पालिकेत, तर आता तुम्ही त्यांच्याशीच का युती करायला जात आहे? म्हणजे मराठीचाच मुद्दा महत्वाचा आहे का, विकास हा मुद्दा महत्वाचा नाही आहे? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, माझ्या पक्षाचा जन्म हा मुळातच विकास याच बेसवर झालेला आहे. 2007 साली आम्ही पहिली निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर लढवली होती, आलं लक्षामध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं ठीक आहे, फार काही नगरसेवक आले नाही, तो भाग जरी असला, ब्लूप्रिंट आम्हीच बनवली. युती तुटल्यामुळे आमच्या ब्लूप्रिंटला थोडासा त्रास झाला, मला तो ठीक असू द्या, त्रास होतो त्याच्याबद्दलही आमचं काही म्हणणं नाही. परंतु ज्यावेळेला लोक आम्हाला
विरोधी पक्षात बसण्याचं मॅन्डेट देतात किंवा सत्ताधारी पक्षात. जर लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्ही विरोधी पक्षात बसून तुमची भूमिका तुम्ही निभावा, तर विरोधी पक्षात बसल्यानंतर आम्ही आमची भूमिका ठामपणे, त्या ठिकाणी असणारे आमचे संदीप देशपांडेपासून ते सहकारी जे आहेत त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी सभागृहामध्ये परखडपणे मांडण्याचा प्रयत्न केला. हाच प्रश्न तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये, आता शिवसेना आहे ना, ती काय करते मग? शिवसेनेला आपण विचारू, पण आता मनसेच्या साठी मराठी माणसाची अस्मिता महत्वाची आहे. बिलकुल का हे जे सगळे घोटाळे झाले ते जास्त महत्वाचे आहेत. लक्षात घ्या राजूजी, विकास वगैरे हा विषय आलाच. घोटाळे मराठी अस्मितेच्या नावाखाली केलेले घोटाळे सुद्धा आपल्याला चालतील अशी आपली राजू. आमच्याकडून चुका अनंत घडल्या असतील पण आमच्याकडून घोटाळा कुठलाच घडलेला नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. चुका घडल्या असतील आम्ही चुकांकडून त्याबद्दल क्षमाही मागतो. घोटाळे नाही घडलेले, ज्यांनी घोटाळे केलेत त्यांच्याविषयी लोक काय करायचं ते करतील, निर्णय घ्यायचा तो घेतील. ते लोकांना दिसतंय कोणी घोटाळे काय केले ते, पण आजच्या तारखेला आम्हाला वाटतं मराठी अस्मिता आमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. कारण उद्याचं येणारं संकट आम्हाला डोळ्यासमोर दिसतंय, ते संकट दिसत असताना आम्ही पाठ फिरून जाऊ शकत नाही. आणि ह्यावेळेला जर ह्या बाबतीमध्ये आम्ही कुठलेही एकमेकांशी समझोता केला किंवा नाही तर काळ आम्हाला माफ करणार नाही आणि ते पाप आमच्यावरती येईल. लक्षात ठेवा, अत्यंत चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू मला ना, आणि ते पाप आम्हाला घ्यायचं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची अस्मिता टिकून राहावी, मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहावं. कारण कसे आहे राजू, ही एकतर मराठी माणसाची अटीतटीची लढाई आहे आणि मुंबईची आरपारची लढाई आहे. आरपारच्या आणि अटीतटीच्या लढाईमध्ये बाकी सगळे विषय बाजूला, मराठी माणूस हाच मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि अस्मिता हाच आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आजच्या तारखेला. त्या आशिष शेलार त्या दिवशी असं म्हणाले की हे कायम आमच्याबद्दल असं बोलतात, आम्ही काय देवेंद्र फडणवीस, मी काय आम्ही काय मंगळावर आलो का, आम्ही पण मराठीच आहोत, आम्ही पण याच मातीतले आहोत, आम्हाला मराठीची काळजी नाही असं यांनी का समजून घेतलं? अरे कळेल ना, पुढे कळेल किती मराठीची काळजी तुम्हाला आहे ती पुढे कळेल. काय सांगेल तुम्हाला, त्याला तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याला मी प्रश्न विचारेन तुम्हाला की काय असं संकट येणार आहे महाराष्ट्रावर मुंबईवर, तुम्ही एकदा सांगा. म्हणजे सगळ्यांचं फायद्याच होईल ना ते, फायद्याचं काय मला तुम्हाला दिसत नाही का राजीवजी? मुंबई पासून आता JNPT धरा बंदर आहे, JNPT ला 9000 टँकर रेग्युलर यायचे. आज जो मुंद्रा बोर्ड केलाय 3000 टँकर यायला लागले, 9000 टँकर मध्ये 6000 टँकर तिकडे गेले. एअर इंडियाचं ऑफिस शिफ्ट केलं, RBIचे काही ऑफिसेस नेले आ लक्षामध्ये. मुंबईतून एक एक गोष्टी शिफ्ट होत आहेत नाही दिसत. BJPचे लोक इथनं तिकडे ढकलतात, घेऊनच चालले दिसतंय आम्हाला डोळ्यासमक्ष. हे मुंबई जे काही आर्थिक केंद्र आहे ना ते त्यांच्या डोळ्यात फुकते. याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होत नाही का की जे लोक हे करतायत त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदा झेंडा तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी खांद्यावर घेतला नरेंद्र मोदींचा? नाही मग काय त्याच्याबद्दल तुम्ही मला कळत नाही. एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तर त्याचं चांगलं काम केलं असं आहे की आता तेच चांगले माणसांना आता तुम्ही शत्रू नंबर बोलायला लागेल ना राजू? तुम्ही काल तुम्ही आम्हाला सोडता का? आम्ही चुकीचं केलं तर सोडवता ना आम्हाला? बस चांगलं केलं तर आमचं कौतुक करता ना. आम्हाला त्यावेळेला वाटलं, आमच्या नेत्याला वाटलं की नरेंद्र मोदी एक उत्तम प्रकारचं काम करणारा मुख्यमंत्री आहे. त्यांनी स्वतः जाऊन पाहिलं, त्यांना वाटलं की नाही हा माणूस भारताचं काहीतरी भविष्य घडवू शकतो. आणि म्हणून जर एखाद्या माणसाने भूमिका मांडली तर काय चुकीचं काय केलं? पण काय चुकीचं केलं? अरे असं आहे, समजा एखादा डॉक्टर कालपर्यंत सांगत होता की हिरव्या भाज्या खा चांगल्या असतात आरोग्याला, उद्या सांगेल हिरव्या भाज्या खाऊ नका मराल, पेशंट करायचं काय? पेशंट करायचा विषय आम्ही सांगतोय ना. कालपर्यंत सांगत होता मोदी भारी आहे, ग्रेट आहे, विकास चुकीचं चाललेलं आहे. जे काही चालले ते काही चुकीच्या गोष्टी आहेत. हा लक्षामध्ये 1,06,000 कोटीचं पॅकेज दिलं, कुठे आहे ते? अहो त्या देवेंद्र फडणवीस साहेब माझे मित्र आहेत, त्यांना सांगा कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीला 6,500 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं होतं. काय आला मी बहिरगोल बिगातून बघतोय, 6,500 कुठे 6,500 कुठे 500 तरी काय दिलेत काय रुपये? कशाला थापा मारता, खोटे बोलता लोकांना. 6,500 कोटी रुपये कल्याण डोंबिवलीला देतो बोलले, 500 रुपये नाही दिलेत राव? जाऊन विचारा, हे विचारा ना, नोटाबंदी वगैरे माझा विषय नाही, सोडून टाका. हळूहळू कळेल तुम्हाला पण या नोटाबंदीमध्ये काय होत ते. पण यामुळे मग तुमच्या पण विश्वासार्हतेवरती एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं ना, कारण तुम्ही आता एखाद्याला चांगलं म्हणताय उद्या त्याला वाईट म्हणताय, लोक कसा विश्वास ठेवणार? तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांनी खरोखर चांगलं काम केलं होतं, चांगलं काम केलं म्हणून त्यांना वाटलं की हा माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर या देशाचं काहीतरी चांगलं. आता जे काही पाहतोय
ते पाहिल्यानंतर आता लार्सन टुब्रो मध्ये किती हजार कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली, इन्फोसिसमधल्या किती हजार कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या, ईश्वर करो तुमच्यावर कोणावर पाळी नाही हो, तुम्ही खूप प्रमोशनी पुढे जाऊ दिसतंय मला, हो दिसतंय बघा तुम्ही. असं आहे की मनसे याच्याबद्दल माफी मागताय का की आम्ही नरेंद्र मोदी याच्याला माफी मागायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये? चांगल्याला चांगलं द्यायला बोललो आम्ही राजू, चुकलं असं वाटतं ना आता ते आलं ते आता काय. मनसे भाजपची सुपारी घेऊन असं मराठी अस्मितेचं राजकारण तुमचा प्रश्न आहे हा, हा तुमचा प्रश्न आहे ना. अरे चला एकत्र येऊया ना, मी आज तुमच्या चॅनलवरून सांगतो चला. कोणाला? शिवसेनावाल्यांना. चला आम्ही बिना आज तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत. आहे तुमची तयारी? युतीचा प्रस्ताव बाळानकडून दिला नाही म्हणता ना, मी आता जाहीर या चॅनलवरून सांगतो चला या प्रस्ताव आमचा तयार आहे, आम्ही बोलतो तुमच्यावर युती करायला आम्ही तयार आहे. सांगा ना कसली सुपारी आणि कसलं काय आपलं काय तरी. मला ना बाळा ते विक्रम आणि वेताळ ते गोष्टी होत्या ना त्याच्यामध्ये, तो विक्रम आपला हट्ट सोडत नाही, तो आपलं खांद्यावर ते घेऊन परत जातो असं जे आहे ना, तर मला तुमच्यामध्ये तो विक्रमच दिसायला लागला, तो हट्ट सोडत नाही दोघांना एकत्र आणण्यासाठी. राजू कसं आहे की मी ज्याला पक्ष सोडला हा विषय येत नव्हतो, तू आणलास. ज्याला मी पक्ष सोडला मी एकमेव माणूस आहे, मग भुजबळ असो, नारायण असो, गणेश नाईक असो की आणखीन कोणी, बाळासाहेबांना सांगून कोणी पक्ष सोडून गेला नव्हता. बाळा नांदगावकर मातोश्रीला गेला, माझे ऑफिस जेवढे माझ्या माझगावमध्ये ऑफिस होती त्या सगळ्या ऑफिसची चाव्या, ऑफिसची कागदपत्र बाळासाहेबांकडे, त्याला उद्धव साहेब प्रूफ आहे का, कागदपत्र दिली आणि बोल साहेब मी राजसाहेबांसोबत चाललो. त्याच्यावर बाळासाहेब माझ्यावर खूप चिडले, खूप म्हणजे खूप चिडले, तो त्यांचा अधिकारच होता, तो काय विषय येत नाही, खूप चिडले. नाही ते आता त्या विषय तुम्हाला मग भावडिक विषय आहे आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आहे त्याच्यामुळे त्या विषयात मी जाते, कारण बाळासाहेब ठाकरे हा माझ्यासाठी खूप संवेदनशील आणि भावनिक विषय त्याच्यामुळे आय एम सॉरी, पण मी त्या विषयात जात नाही. आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर पडलो, साहेबांना सांगून पक्ष सोडला. त्याच्यानंतर ज्यावेळेला उद्धव साहेबांना लीलावतीला ॲडमिट केलं, लीलावतीला ॲडमिट करून उद्धव साहेब शनिवारी मला वाटतं राजसाहेबांनी त्यांना घरी सोडलं गाडीतून, सोमवारी बाळासाहेबांना ॲडमिट केलं, सोमवारी की मंगळवारी बाळासाहेबांना ॲडमिट केलं, माझं अधिवेशन चालू होतं, बुधवारी राज ठाकरे साहेब बाळासाहेबांना भेटायला गेले लीलावतीला. मी अधिवेशनाचा त्या दिवशी आमचा शेवटचा दिवस होता, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि चहा पाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे मी राजसाहेबांसोबत जाऊ शकलो नाही. बाळासाहेबांनी राजसाहेबांना वाटतं विचारलं, मला माहीत नाही, मी रात्री अधिवेशन चहा पाणी संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आपला रवीश म्हात्रे तुम्ही आठवू रवी म्हात्रेला फोन केला, विचार रवी म्हात्रेला, रवी म्हात्रेला फोन केला म्हटलं रवी कसे आहेत रे साहेब, तर म्हणलं रवी साहेब चांगले आहेत, तू कुठे आहेस, तर म्हणलं रे अधिवेशनाला, अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं, राजसाहेबांना विचारलं बाळा नाही आला का, त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ॲडमिट असताना बाळानांकोला ॲडमिट करतो, याच्यापेक्षा आणखीन मला भाग्य काय पाहिजे. तो मी पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरेसोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळासाहेबांनी मला विचारलं, म्हटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना, तो मग ते बोले नाही तू कधी पण ये. मग मी शुक्रवारी परत फोन केला, मला शनिवारी बाळासाहेबांनी बोलवलं, बाळासाहेबांना जाऊन शनिवारी भेटला, आम्ही दोघेच होतो साहेबांच्या केबिनमध्ये, मी रवी म्हात्रे बाहेर होता, बाळासाहेब आणि आम्ही दोघे एकत्र होतो, दोघांची 12 मिनिटांची चर्चा झाली राजू, त्या 12 मिनिटात बाळासाहेब जे काय बोलले ते माझ्या अंतकरणाला माहिती आहे काय. आणि त्याच्यानंतर डॉक्टर विजयकर आयुर्वेदाचे ते दादरला जातात, त्यानंतर ते आले 12 मिनिटाला मला बाळासाहेबांना जयमहाराष्ट्र केला आणि त्याला बाळासाहेब परत बोलले होते की बाळा बरं होईल ना, राजा आणि दादू त्यांना दादूच बोलायचे, राजा आणि दादू एकत्र आलं तर खूप चांगलं होईल बाळा, म्हटलं नाही साहेब मी नक्की प्रयत्न करणार. आणि तो प्रयत्न मी बाळासाहेबांना त्याच्यानंतर बाळासाहेबांची माझी काय भेट झाली नाही, त्यानंतर बाळासाहेबांची गेलेच निघून, तुही माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लीलावतीमध्ये, त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेलाही शब्द दिला होता आणि म्हणून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू, त्याच्यात माझा काहीच अर्थ नाही. या दोघं भाऊंड एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे, त्याच्या पलीकडं माझा काही स्वार्थ नाही. कळलं? पण मग तुम्हाला त्याच्याबद्दल आशा आहेत? आज न उद्या, सदैव आशावादी आहे, आज नाही तो उद्या, कधीतरी होईल.
एका मुलाखतीत राज ठाकरे असं म्हणाले होते की माझ्याशी कोणत्याही गोष्टीची चर्चा करताना गन पॉईंटवरती ठेवून माझ्याशी चर्चा करायची नाही, मी माझ्या अटींवर चर्चा करेल. आणि आता असं दिसतंय की शिवसेनेशी इतकं पडतं घेऊन मनसे चर्चा करायला तयार झाली. राजकारण सारं काही शिकवतं का? राजकारण हे सगळं काही शिकवतं का? कसं राजकारणाच्या पलीकडे जाऊन कधी कधी विचार करावा लागतो. सगळ्याच गोष्टी मतांसाठी नाही करायच्या, सगळ्याच गोष्टी निवडणुकांवरती डोळा ठेवून नाही करायचा असतो. कधी कधी पुढे काय वाढवून ठेवले ताट, आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा असतो. आणि तो राज ठाकरे साहेबांनी पलीकडे जाऊन विचार केला आणि म्हणूनच हा प्रस्ताव आमचा गेला. जी मुख्यमंत्र्यांनी भर सभेत सांगितलं की दुर्योधनाच्या आजूबाजूला बरेच सारे शकुनी मामा आहेत, तर तुम्ही आता कधीपासून प्रयत्न करताय की दोन्ही भावंड एकत्र यावेत? तुम्हाला असं वाटतं का शिवसेनेत असे काही शकुनी मामा आहेत जे नाही त्यांना असं वाटत नाहीये की दोन्ही भावंड एकत्र यावेत? मुख्यमंत्र्यांनी एवढा मी मोठा माणूस आहे, खूप छोटा माणूस आहे, मी काय बोलू? शतकुनी मामा कोणाकडे आहेत, नारदमुनी कोणाकडे आहेत, काय मी कसं सांगणार? ज्याने त्याने आपापलं बघावं आणि समजून घ्यावं, आता मी काय त्याच्या पुढे बोलणार? मला वाटतं की एक प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून गेलो होतो. सर, मनसेचा ग्राफ बघितला तर एक असा एकदम चढता आहे आणि एकदम उतरतो, आणि दुसरा ग्राफ बघितला तर मनसे सातत्याने यू टर्न घेते. म्हणजे पहिली गोष्ट राजसाहेबांनी जाहीर सभेत सांगितलं की मी विधानसभा निवडणूक लढणार, लगेच यू टर्न घेतला. फेसबुकवर चर्चा होण्याच्या एक दिवस आधी सांगितले की युतीचा प्रस्ताव आला तर मी विचार करू, लगेच दुसऱ्या दिवशी फेसबुक लाईव्ह घेतला आणि सांगितलं की मी स्वबळावर लढणार. आणि पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा यू टर्न घेतला आणि सांगितलं की शिवसेनेबरोबर युती तयारी करायची तयारी आहे. हे सातत्यानं यू टर्न मनसे घेते, त्याचं कारण काय? राज ठाकरे असं का बघतात? नाही, मला असं वाटतं की त्या विषयाबाबतीमध्ये ते फार विचार करतात, कारण आमचा विचार ज्याला संपतो ना त्यावर त्यांचा विचार चालू होतो, त्यामुळे ते विचार फार करत असतात. आणि त्यावेळेला त्यांना वाटतं की एखाद्या बाबा मला मी काही बोललो तर खरं पण काय करावं, म्हणून मग ते त्याच्या बाबतीमध्ये, कारण त्याचे उत्तर तेच उत्तम प्रकारे देऊ शकतात मी देण्यापेक्षा. तुम्ही आता मला विचारलं तर माझं उत्तर मी उत्तम प्रकारे देऊ शकतो, त्याचं उत्तर तेच उत्तम प्रकारे देऊ शकतात मी देण्यापेक्षा. आणि ते कधी राजीवजी त्यांना नक्की विचारतील, कारण हे मुलाखत त्यांचे घेतील त्यावेळेला ह्यांना अधिकार आहे तो विचारण्याचा, ते विचारतीलच. साहेब, तुम्ही आता मातोश्रीशी चर्चा करतात, परंतु चर्चा चालू असताना सुद्धा मनसेच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होतो, याच्यावरून काही चर्चा यशस्वी होताना दिसत नाही. मनसेच्या इंजिनाची दिशा उलटी करूनही काही फार उपयोग झालेला दिसत नाही, परत उलटी करायची? नाही, असं नसतं. मला असं वाटलं की कारण तो सुरुवातीच्या काळामध्ये आमची उजवीकडूनच जाणारे असे इंजिन होतं, मध्यंतरी तो जरा डावीकडे गेलं तर डायरेक्ट बाहेरच गेलं. मी म्हणलं जरा हात आणूया, आणि म्हणतो आता हात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता भाऊ काय होते ते भालेराव साहेब लक्षामध्ये. आपण त्या दिवशी म्हणालात की कदाचित माझी आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली असती, म्हणजे परवा आपण गेलेलात मातोश्रीवर तेव्हा, तर चित्र वेगळं असतं. विधानसभेलाही नेमकं हेच झालं की थेट उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होऊ शकली नाही, मधल्यामध्ये काहीतरी गडबड होतीये. मग आता मी कसं सांगणार ते तुम्हाला? मी कारण मी गेलो होतो त्याला, मला सिनियर त्यांचे सिनियर लीडर सगळे भेटले होते ना, त्याच्यामुळे आता सिनियर लीडरसोबत मी माझा प्रस्ताव दिला होता आणि त्याच्यानंतर मी आलो होतो. असं पण एक 15 मिनिटं चर्चा पण आमची झाली होती. त्याच्यानंतर आता मधल्यामध्ये काय करत असेल तर मला कसं कळणार? लोकसभेच्या वेळेला तुम्ही ज्या निवडणुका लढल्यात त्या मुख्यत्वे तुम्ही शिवसेनेच्या विरोधात लढला होतात. भाजपच्या विरोधामध्ये तुम्ही अपवादात्मक ठिकाणीच उमेदवार उभे केलेत. कुठेतरी ह्या गोष्टींचा परिणाम होतोय तुमच्या आता तुमच्या प्रस्तावाला स्वीकारत नाही या शिवसेना? त्याची शक्यता असेल तो, त्याविषयी माझं काही म्हणणं नाही. पण राजू तुला अत्यंत प्राज्ञपणे सांगतो, त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला मी साऊथ मुंबईतून मी निवडणूक लढवली. मी मिलिंद देवरायसमोर पहिली निवडणूक ज्यावेळेला लढवली त्यावेळेला मी दोन नंबरवरती होतो, आणि आताही परत तिसरी निवडणूक लढवली त्यावेळेला आता दोन नंबरवरती मी निवडणूक लढवलेली आहे. मग मी त्या दोन नंबरवर असणाऱ्या माणसाने तिथं निवडणूक का लढवू नये? मग तुम्ही का आम्हाला असं म्हणता की आम्ही शिवसेनेचे विरोध का? तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता, काँग्रेसचा उमेदवार नव्हता, होते ते उमेदवार. पण तुम्ही आपल्याला शिवसेना नाही तसं नाही, इतर ठिकाणी पण आम्ही उमेदवार टाकलेच होते ना. नाही, त्याच्यामध्ये गोंधळ असा होता. तुम्ही ती निवडणूक आता तुम्हाला असं वाटतं का, आता त्या गोष्टीला 2.5-3 वर्ष होऊन गेलेत, आता तुम्हाला असं वाटतं का की ती निवडणूक लढण्यामध्ये आपली चूक झाली? कारण तुम्ही निवडणूक लढत होता आणि म्हणत होता की आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना करायचंय. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ती निवडणूक लढवू नये ह्या मताचा मी होतो लक्षामध्ये. नंतर मग साहेबांना मी तसं सांगितलं की आपल्याला निवडणूक लढवता कामा नाही, आपण मदत करण्याची भूमिकेत आहोत. साहेब बोलले ओके, त्याप्रमाणे आपण निवडणूक न लढवता आपण तसं करूया. पण त्याच्यानंतर काही घटना घडल्या त्या त्यांनाच माहिती आहेत, आणि त्याच्यानंतर मग निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आणि मीच लढवली निवडणूक लक्षामध्ये. पण निवडणूक लढवू नये ह्या मताचा मी
आजही आणि उद्या कालही होतो लक्षामध्ये. निवडणूक लढवून नाहीये या मताचे तुम्ही कालही होतात आणि आजही आहात. आजही म्हणजे त्यावेळेला. अच्छा, कारण आजही आहात म्हणजे महापालिकेची निवडणूक लढण्याच्या बद्दल तुम्ही ठाम आहात. कुठलं कनेक्शन कुठलं काही पे निघाय काही पे नाही असं नका करू तुम्ही. आता त्याचा काही विषय येत नाही. मनसेकडे 227 उमेदवार आहेत. हो सगळीकडे बिलकुल आहेत. बिलकुल आहेत. बिलकुल इथेच नाही. माझ्याकडे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक आणि सोलापूरही बघतो तिकडे उमेदवार आहेत आमच्याकडे. काय प्रॉब्लेम पाहुणे मला वाटतं 450-550 तर इंटरव्ह्यू नाशिकला मी घेतल्या होत्या. 2-250 घेतले मी मुंबईला आलो. तुमच्याकडे सगळीकडे उमेदवार आहेत असं तुम्ही म्हणतात. विशेषतः नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आउटगोईंग झालं. एवढी सत्ता लोकांनी दिली तरी लोक गेले. कामही चांगली केली त्याचं तुम्हाला मार्केटिंग करता आलं नाही. पक्ष संघटनेची वाताहत झाली. नेमकं काय चुकलं? विषय असा आहे की आता मला जर ह्या पक्षात राहायचं नाही तर मी नाही राहणार. कारण काय? कारण काय की नाशिकमध्ये कामं झाली नाहीत अशातलं म्हणणं नाही. तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो. मी मुंबई महानगरपालिका केलेली आहे. मी नगरसेवक राहिलेलो आहे. स्टँडिंग कमिटीपासून मी मेंबर राहिलेलो आहे. 37,000 कोटीचा बजेट ना हो आपण असं धरू 35,000 कोटीचा. राजू तुम्ही मला सांगा 35,000 कोटी × 5 वर्ष किती झाले? 2,50,000 कोटी झाले. 20,000 कोटी JNREMचे. 1,95,000 कोटी. 1,95,000 कोटीचं मुंबईत काय काम केलं मला दाखवा. काय काम केलं मला दाखवा. शिवसेना भाजप ना युती ना माफिया बोलता ना तुम्ही त्यांना? मग अशी शिल्लक का टक्केवारी मोजायला होता त्यांना देत होता का टक्केवारी? का स्वतः काय करत नव्हते? पाहुणे 2 कोटीपेक्षा म्हणजे जवळजवळ 2,00,000 कोटी रुपये मुंबई शहरातले गेले कुठे सांगा मला. उत्तर देताय आम्हाला? नाही देऊ शकत उत्तर. तुम्ही द्या हिशोब द्या मुंबईकरांना. आम्ही करदाते आहोत. नाही देऊ शकत. मग त्यापेक्षा आम्ही नाशिकला जकात बंद केली. LBT वरती आणली. महानगरपालिका नुकसान आहे का? मी सांगतो तुम्हाला. तरीही संघटनेची वाताहत झाली. नेमकं कुठे? काही करू शकत नाही. लोकांना वाटलं की आम्हाला जावं. नवीन जनरेशन बद्दल तुम्ही बोललात म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या म्हणजे या पण ठाकरे कुटुंबाच्या आणि राज ठाकरेंच्या पण. एकीकडे आदित्य ठाकरे खूप चांगलं काम करताना पक्षामध्ये आणि राजकारणामध्ये दिसत आहेत. इकडे अमित ठाकरे मात्र त्यांना कुठेतरी तुम्ही पडद्याआड अजून का ठेवले? म्हणजे ते काय करतात हे कळत नाही अजून. त्यांना कार्यकर्ता म्हणून आम्ही घडवतोय. आता नेता म्हणून आणायचं नाही आम्हाला. त्यांना कार्यकर्ता म्हणून आणायचंय आणि ते कार्यकर्ता म्हणून राज ठाकरेच्या तालमीत तयार होत आहेत. जिथे जिथे जातात तिथे जातायत. ते काय करतायत काय नाही करतायत ते बघतायत. त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होतात. कार्यकर्ता म्हणून आणलेला माणूस उत्तम कार्यकर्ता आहे ना हा उत्तम नेता होऊ शकतो नाही का? तर मग त्याला कार्यकर्त्याच्या भूमिकेत आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. नव्या कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकर्त्यांच्या काही सूचना पण तुम्ही स्वीकारता? आम्ही उत्तम प्रकारच्या तुमच्या सूचना ज्यावेळेला स्वीकारतो तर त्यांच्या तर स्वीकारणारच ना. नांदगावकरजी हा जो म्हणजे युतीचा प्रस्ताव आहे किंवा एकत्र आणायचं तो फक्त भावांपुरताच आहे का आणखीन इतरही कुठल्या पक्षांशी मनसे हात मिळवणे करू शकते? बिलकुल नाही. विषयच येत नाही त्याचा. कुठल्या पक्षासोबत युती करायचा वगैरे काय विषयच येत नाही. हा प्रस्ताव अत्यंत प्रामाणिक भावनेने दिलेला प्रस्ताव होता. तुम्ही सातत्याने सांगताय की आम्ही युतीचा प्रस्ताव दिला पण उद्धव ठाकरे स्वतः सांगतात की माझ्याकडे असा कोणता प्रस्ताव आलाच नाहीये. त्यांनी आता त्यांच्या नेते मंडळींना विचारावं ना. मातोश्री तर मी गेलो होतो. फक्त मी एवढीच चूक केली की मी मीडियावाल्यांना घेऊन गेलो नाही. कारण मला ते उचित वाटलं नाही. कारण मला कुठली प्रसिद्धी नको होती. आणि काल सायंकाळपर्यंत मी कुठल्याही मीडियावाल्यांना भेटलो नव्हतो. मी एकटाच गेलो होतो. कोणाला सोबतही नेलं नव्हतं. एकटाच गेलो होतो. एकटाच जाऊन भेटून आलो मी. नाही तर मी ढोल वाजवत गेलो असतो ना नकारा वाजवत. चलो 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 मग युती का प्रस्ताव डेके जा राहो. मी गेलो का ढोल वाजवत तसं? कोणाला सांगितलं का? त्यानंतर किती लोकांनी मला फोन केले? एकाचाही फोन मी काल संध्याकाळ घेतला नव्हता. कारण माझं प्रामाणिक भावना होती ती. पण जेव्हा तुम्ही भेटलात तिथं तेव्हा तुम्ही सुभाष देसाई आणखीन कोण? सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे आणि मिलिंद नार्वेकर 5 जण होते. तर मी बोललो की आमचा विनाअट तुमच्याकडे प्रस्ताव आहे. कुठली अट नाही आमची. आमच्या ज्या सीट आहेत त्या आम्हाला मिळाव्या एवढीच आमची विनंती आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही आम्हाला सांगा काय कसं करायचं. त्याच्यावर सुभाष देसाई मला असे म्हणाले मग जे नगरसेवक तुमच्या आमच्याकडून सोडून आले तर आमच्याकडे त्यांचं काय करणार? ते बोला चर्चेला बसलो का होईल विषय अडचण नाही.
चर्चेला काय तुम्ही उद्धवजीशी बोलून घ्याल मला पण ही अटक झाली ना एक प्रकारे काय की आमचे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या सीटा फक्त आम्हाला सोडा होतं ना विनाअट म्हणजे असं की आपण एकत्र येऊ तुम्ही द्यायच्या त्या सीटा द्या द्यायच्या असं कसं द्यायचं विनाअट तुमच्या द्या तुमच्या आमच्या त्या आमच्या त्याच्या सोडून आमच्याकडून गेलेत त्याच्यात बसता येईल ना तुम्हाला त्यांची अट होती ती एवढीच होती की आमचे नगरसेवक आहेत तेवढ्या सीटा जे आमचे सीट्स आहेत ते आम्हाला द्याव्यात म्हणजे 28 सीटा त्याच्यात काही लोक त्यांच्याकडे सोडून गेले त्याच्यावर त्यांचं म्हणणं ते होतं बाकी काय अट नव्हतीच म्हणजे साधारण 25-30 सीटा जर शिवसेनेनं सोडल्या सोडायची तयारी दाखवली असते विषय काय येतच नाही ना सोडायच्या किती घ्यायच्या किती तो विषयच येत नाही ना आता अजून मी आशावादी आहे बोललो ना ज्याला येतील चर्चेत झाला बोलेन बरं नांदगावकरजी अजूनही तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय समजा नाही आला प्रस्ताव ते स्वबळावर लढले तुम्ही स्वबळावर लढले आणि त्यांना 114 काही जागा समजा कमी पडल्या तर हे सगळं झाल्यानंतरही मनसे पाठिंबा देईल का पाठिंबा द्यायचा म्हणजे आता काही भूमिका तर असेल ना कसं आहे शेवटी माझं रक्त माझंच आहे ना आपला तो आपलाच असतो तो नंतरचा भाग आहे पराई कवी आपली नाही होऊ सकते मनसेसाठी खरं तर खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई आहे आपण ज्येष्ठ वरिष्ठ कार्यकर्ते आहात पक्षाचे नेते आहात खूप मोठी जबाबदारी आहे खूप साऱ्या शुभेच्छा महानगरपालिकांसाठी आणि आगामी खूप प्रेमाने मला प्रश्न सगळे विचारणार त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे तुमच्या शुभेच्छा घेऊन जाऊ ना माझा कट्ट्यावर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप आभारी तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची बघत रहा एबीपी माझा